मी अवधूत शिंदे आपल्या सर्वांचं माई सेवा केंद्रामध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कोई माई सेवा केंद्र या ॲपचा कसा वापर करायचा, कसा यूज करायचा. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवरून माई सेवा केंद्राचं एक ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला माई सेवा केंद्राकडून एक ईमेल आय डी किंवा मोबाईल म्हणजेच आय डी दिला जाईल, तो तुम्हाला त्यातून लॉग इन करायचा आहे. आता आपण एक लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करूया की जेणेकरून तुम्हाला समजेल की कशाप्रकारे हे ॲप्लिकेशन वापरायचं. आता हे लॉग इन झालेलं आहे, अतिशय स्पीडली हे लॉग इन होतं. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की कशा प्रकारचं या ठिकाणी सर्व्हिसेस आहेत. इथं मोबाईल सर्व्हिसेसमध्ये रिचार्ज सर्व्हिसेस आहेत, त्याचबरोबर मनी ट्रान्सफर आहे, ई पी एस सर्व्हिसेस आहेत, त्याचबरोबर तर तुम्ही बघू शकताय की प्रीपेड, पोस्टपेड, डी टी एच, गॅस, डाटा कार्ड, इलेक्ट्रिसिटी, लँडलाईन अशा प्रकारच्या विविध सर्व्हिसेस आहेत. पॅन कार्डची सर्व्हिस आहे. अशा तुम्ही वेगवेगळ्या सर्व्हिसेस तुम्ही कस्टमरसाठी पुरवू शकता आणि चांगल्या प्रकारचं कमिशन मिळवू शकता. आता या ठिकाणी माय ई सेवाचे आपण गेल्यानंतर तुम्हाला इथं बॅलन्स दिसेल. इथं या ठिकाणी तुम्हाला बॅलन्स दिसतो आहे बघा, की तुम्ही लगेच तो बॅलन्स चेक करू शकता की किती आहे तुमचा बॅलन्स. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी पॅन कार्ड, तुमचं ई पी एस, मनी ट्रान्सफर, या ठिकाणी वॉलेट आहे. वॉलेटमध्ये तुम्ही चेक करू शकता की कशाप्रकारे तुम्ही रिचार्ज कोणकोणते मारलेत, कसं कधी कोणते पैसे हे झालेत. या ठिकाणी तुम्हाला दिसतं की 567, 533 आणि 498 म्हणजे प्रत्येकी 35-35 रुपयाचे रिचार्ज मारलेले आहेत आणि तुम्हाला आलेलं कमिशन, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला दिसतात. आता या ठिकाणी आपण जाऊया आणि आता ह्या ठिकाणी गेल्यानंतर मनी ट्रान्सफर सुविधा हे आपण ॲप्लिकेशनमधून ही करू शकतो. त्याचबरोबर तुम्ही माय कमिशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं कमिशन किती आहे हे सर्व गोष्टी दिसतात. म्हणजे तुम्हाला रिचार्जचं कमिशन किती आहे, पॅन कार्डचं कमिशन किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी. आता तुम्ही बघू शकता की जिओला किती आहे, 5%, एअरटेलला 2.5%, बी एस एन एलला 3.5%, परत ना बी एस एन एल टॉपअपला 3.5%, पॅन कार्डला 3 रुपये आहे. म्हणजे जो काही गव्हर्नमेंटचा रेट असेल त्यानुसार हे रेट आहेत. आणि तुम्ही जे 150 रुपये 200 रुपये घेताल रिटेलर, त्यांना वेगळाच रेट पडेल. त्याचबरोबर ए पी एसला तुम्हाला इथं दिसेल की 0.20% कमिशन आहे आणि 6 रुपये 5,000 6 रुपये कमिशन आहे. मनी ट्रान्सफरला पण दिसतंय 0.20% कमिशन आहे. अशा प्रकारचं तुम्हाला विविध सर्व्हिसेस आपण या ठिकाणी उपलब्ध करून कस्टमरला देऊ शकतो. फक्त इतक्याच सर्व्हिसेस नाहीत की ह्या ॲप्लिकेशनमधून आपण काही ठराविक सर्व्हिसेस पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तुम्ही अजून GST रजिस्ट्रेशन असेल, त्याचबरोबर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं रजिस्ट्रेशन असेल, अशा विविध प्रकारच्या तुम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकता की ज्या 50 पेक्षा जास्त सर्व्हिसेस आहेत. आणि तुम्ही सहजासहजी माझ्या मते 10,000 पेक्षा जास्त कमवू शकता, कारण की आपला एक रिटेलर आहे आणि मी त्याचंच ॲप्लिकेशन ओपन केलं आहे. मी तुम्हाला दाखवतो की त्यांना रिचार्ज किती आता केलेत आतापर्यंत. मी या ठिकाणी जातो आणि रिपोर्ट तुम्हाला दाखवतो. रिचार्जचा रिपोर्ट आहे हा. आता या ठिकाणी मी डेट चूज करतो. समजा आपण डेट चूज केली 20 तारखेचं. आता 20 तारखेला बघा त्यांनी किती रिचार्ज केलं, जवळपास एकाच दिवसात इतके रिचार्ज केलेत त्यांनी. हे तुम्ही बघू शकताय की आजपर्यंत रिचार्ज किती केलेत त्यांनी, हे बघू शकताय. म्हणजे जवळपास 1,000-1.5 हजाराचे रोजचे रिचार्ज होत असतात त्यांचे. आणि या 1,000-1.5 हजाराच्या रिचार्जमधून त्यांना जवळपास 3-5 रुपये कमिशन येत जातं 100 म्हणजे साधारणतः 1.5 रुपये 3-4 रुपये. आणि फक्त इतकंच नाही तर अजून भरपूर सर्व्हिसेस जर तुम्ही त्या पुरवल्या चांगल्या प्रकारे, मनी ट्रान्सफर असेल, त्याचबरोबर वेगवेगळे रजिस्ट्रेशन असतील, ISO सर्टिफिकेट, या सगळ्या गोष्टी, तर तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं कमिशन सहजासहजी मिळून जातं. आणि यासाठी आपली फी ही खूप कमी आहे. तुम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही सपोर्टमध्ये जाऊन या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता. 87886 7007 8 आणि myesewa1@gmail.com वर मला मेल करू शकता. तुम्हाला लगेच उत्तर येईल आणि रिस्पॉन्सही लगेच येईल. धन्यवाद. आणि काही प्रश्न असतील तर नक्कीच विचार.